या सरकारने कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये शेतकऱ्यांची मदत केली. आपल्या जाहीरनाम्यात तिन्ही पक्षांनी कर्जमाफीचा विषय दिला. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत विविध पक्षांच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी सकट कर्जमाफी आणि 7/12 असा मुद्दा मांडलाय. त्यामुळे आता ही सकट कर्जमाफी आणि 7/12 पीक कर्ज, मध्यम मुदतीचं कर्ज, असे सगळे कर्ज ज्यातनं 7/12 होईल असे कधी या ठिकाणी माफ होणार आहे याचाही कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. आमचं असं मत नाही की लगेच उद्या ते करतील, पण त्याचा किमान कार्यक्रम तर त्यांनी लवकर जाहीर केला पाहिजे की या अधिवेशनात त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्हाला इतके पैसे लागतील, आम्ही ते आता या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यात इतके घेतोय, मार्चच्या अधिवेशनामध्ये उरलेले पैसे आम्ही घेतोय, अशा प्रकारे आम्ही कर्जमाफी करतोय. खर तर या सरकारचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी वारंवार मागणी केली आहे की 25,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. अर्थात या सरकारमध्ये असलेल्या काही ज्येष्ठ मंत्र्यांनी आणि नेत्यांनी 35,000 रुपये मागितले आहेत, कोणी 50,000 रुपये मागितले आहेत. एका ज्येष्ठ नेत्याने तर कॅल्क्युलेशन करून 1.5 लाख रुपये दिले पाहिजे असंही मागितलेलं आहे. पण त्या मागण्या जरी अनायदा सोडल्या तरी स्वतः मुख्यमंत्री मोदी सातत्याने सरसकट जमिनीची अट न ठेवता, हेक्टराची अट न ठेवता 25,000 रुपये हेक्टरी आणि 50,000 रुपये बागायतीला आणि फळबागांना अशा प्रकारची मागणी केली आहे. आमची अपेक्षा अशी होती की किमान स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी जी मागणी केली आहे त्याची तरी पूर्तता हे सरकार तातडीनं करेल. पण इतक्या मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या पण या एकाही बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या अवकाळीग्रस्त पाऊसग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची चर्चा देखील झाली नाही, त्याच्यावर निर्णय देखील झाला नाही. आणि आता तर ज्यावेळेस आम्ही पहिला निर्णय घेतला होता त्यावेळेस एकूण किती क्षेत्र क्षतिग्रस्त आहे याची कुठलीही माहिती आली नव्हती. आता ती सगळी माहिती आलेली आहे. जवळजवळ 93 लक्ष हेक्टर एवढं पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये अगदी फळबागांचे 18,000 जे काही 50,000 आहेत ते सोडून गेले आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मागणी केल्याप्रमाणे 25,000 सरसकट हेक्टरी हे जरी आपण पकडलं तरी देखील साधारणपणे 23,000 कोटी रुपये हे तात्काळ अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीपोटी या सरकारने स्वतः दिलेला शब्द पाळण्याकरता रिलीज केले पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. अद्यापपर्यंत याच्यावर सरकारने कुठलाही निर्णय केलेला नाही हे दुर्दैवी आहे आणि म्हणून या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला केवळ आठवण करून देणार आहोत आणि सातत्याने आठवण करून देणार आहोत की तुम्ही जो दिलेला शब्द आहे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा तो शब्द तुम्ही पाळा आणि 23,000 कोटी रुपये हे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी थेट मदतीच्या रूपानं आपण द्यावेत अशी आमची मागणी आहे. आणि बघा या सगळ्या मागण्या या काही विरोधी पक्ष म्हणून आमच्या मागण्या नाही आहेत. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्यांनी जे आश्वासनं दिलेली आहेत त्याची आठवण त्यांना करून देतोय आणि विरोधी पक्ष म्हणून आमचं काम आहे की त्यांनी जे बोललंय ते जनतेपर्यंत पोहोचवायचं, त्यामुळे ते पोहोचवण्याचा प्रयत्न हा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये. त्यांनी तात्काळ आता इतके दिवस झाले शेतकऱ्यांच्या संदर्भातला एकही निर्णय त्यांनी घेतला नाही, त्यामुळे आता त्यांनी तो निर्णय घ्यावा अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. खर तर हे सरकार स्थगिती सरकार आहे, प्रत्येक गोष्टीला स्थगिती देण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे आणि आता जवळजवळ महाराष्ट्र ठप्प आहे. आर्थिक स्थितीच्या संदर्भात मला तर कधी कधी आश्चर्य वाटत की शिवसेना आमच्या सोबत राज्यामध्ये होती, सरकारमध्ये होती, त्या सरकारने घेतलेले कॅबिनेटचे सगळे निर्णय सगळे हे एकमताने झालेले निर्णय आहेत.
त्या प्रत्येक निर्णयाचा भाग शिवसेना होती, कुठेही त्यांनी विरोध केलेला नाही. आणि आता त्याच शिवसेनेकडनं मला आश्चर्य वाटत की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक त्यांनीच घेतलेले निर्णय कसे चूक होते किंवा ते बरोबर नव्हते अशा प्रकारचं वदवून घेत आहेत किंवा त्यांच्याकडनं निर्णय करून घेत आहेत हे देखील एक आश्चर्य आहे. आणि मला असं वाटतं की निश्चित याचं उत्तर त्यांनाही द्यावं लागेल, कारण जेव्हा सामूहिक जबाबदारी आज ते म्हणतायत तर त्या कॅबिनेटची सामूहिक जबाबदारी होती. कुठल्याही निर्णयाला त्यांनी विरोध केलेला नाही, विरोधमत नोंदवलेला नाही. त्यामुळे जर त्यातल्या एखाद्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं करायचं असेल तर त्याची जबाबदारी आमची जेवढी आहे तेवढीच तेव्हा सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेची देखील आहे, त्यांच्या मंत्र्यांची देखील आहे. आणि त्यामुळे ती उत्तरं ही त्यांना देखील निश्चितपणे द्यावी लागतील. खर तर अनेक गोष्टी मांडण्यासारख्या आहेत पण मंत्रीच नाही, त्यामुळे काय मांडायचं? 6 दिवसाचं अधिवेशन आहे, विषय देखील नाही आहेत, प्रश्नोत्तर त्यात नाही आहेत. तथा तरी देखील विरोधी पक्ष म्हणून जनतेचे विषय योग्य प्रकारे तिथे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू. आम्हाला चर्चा करायची आहे पण चर्चेची संधी दिली नाही तर मात्र आम्ही निश्चितपणे आक्रमकपणे त्या ठिकाणी विविध आयुधांचा उपयोग करू. चर्चेची संधी दिली तर निश्चित चर्चा करू, चर्चेतून विषय मांडू, न्याय पटली पाडून सामान्य माणसाला न्याय देऊ. खरं म्हणजे हे सगळं होत असताना राज्यामध्ये ज्या प्रकारचं सरकार तयार झालंय, ज्या प्रकारचा विसंवाद या सरकारच्या विचार पद्धतीमध्ये आहे तो आजच समोर येतोय. आता सत्य करता किती काळ लाचारी या ठिकाणी स्वीकारली जाईल हे सत्तेतल्या घटकांना ठरवायचं आहे, शिवसेनेला ठरवायचं आहे. याच कारण ज्या प्रकारचं वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधी यांनी दिलं, उभा देश त्याचा निषेध करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सावरकर कुटुंबाने या देशाकरता केलेलं बलिदान आणि त्याची गाथा ही राहुल गांधी यांना माहिती नाही, त्यांनी ती बघितलेली नाही. सावरकर म्हणजे काय हे त्यांना ठाऊक नाही. देशाच्या इतिहासामध्ये एकाच व्यक्तीला 2 काळापाळ्याच्या शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. एका तपापेक्षा जास्त काळ अंदमानच्या जेलमध्ये कालकोठडीमध्ये राहिलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. 12-12 तास कोल्हूला जोडून बैलाप्रमाणे फटके खात त्या ठिकाणी स्वातंत्र्य देवीची आराधना करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. ब्रिटिशांच्या विरुद्ध जहाजात उडी मारून मार्सेलिसच्या बंदरापर्यंत पोहोचवून त्या ठिकाणी संघर्ष करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. हजारो क्रांतिकारकांना क्रांतीची प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. ब्रिटिशांचे अनर्गित अत्याचार सहन करून मातृभूमीचं गुणगान करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. या सावरकरांची ही जी काही स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही जी काही बलिदानाची गाथा आहे ती राहुल गांधींना कधीच समजू शकत नाही. त्याकरता या देशाचा इतिहास माहिती पाहिजे, या देशाच्या इतिहासातलं बलिदान माहिती पाहिजे. केवळ गांधी आडनाव लावून कोणाला गांधी होता येत नाही आणि त्यामुळे कालचं त्यांचं वक्तव्य हे पूर्णपणे निषेधार्य आहे. उभा महाराष्ट्र आणि देश याच्यावर संतापात आहे, तो पेटून उठलेला आहे, त्याचे पडसाद निश्चित उमटतील. पण मला आश्चर्य वाटत की कालपर्यंत ज्या सावरकरांबद्दल जाज्वल्य देशाभिमान हा शिवसेनेला वाटत होता, कालच्या त्यांच्या यावर त्यांनी जी काही रिएक्शन दिली आहे मला आश्चर्य वाटत की कुठली सौदेबाजी आहे. आम्ही गांधी आणि नेहरूंना मानतो म्हणून तुम्ही सावरकरांना माना ही कुठली सौदेबाजी आहे? गांधी आणि नेहरूंना मानलंच पाहिजे पण ते मानतो म्हणून सावरकरांना माना? नाही, सावरकरांना मानावंच लागेल. सावरकर देशभक्त होतेच, त्याच्याकरता सौदेबाजीची आवश्यकता नाहीये. तुम्ही गांधी नेहरूंना आम्ही मानतो म्हणून तुम्ही सावरकरांना माना? नाही, सावरकरांना मानावंच लागेल. या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारचं जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि देशप्रेम दाखवलंय त्याकरता सौदेबाजीची आवश्यकता नाहीये. मला असं वाटतं की सत्तेची लाचारी आज अशा प्रकारची सौदेबाजी करण्याकरता या ठिकाणी मजबूत करते आहे, पण त्यांची सौदेबाजी त्यांना लगला. महाराष्ट्र आणि देश या विषयावर पेटलाय. आमचं स्पष्ट मत आहे, राहुल गांधींनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे. सावरकरांचा अपमान केल्याबद्दल
त्यांनी माफी मागितली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि आमची अशी अपेक्षा आहे की कालपर्यंत सावरकरांच्या बद्दल प्रेम दाखवणारे शिवसेनेचे नेते आज या विषयात इतके गारडेर का बोलतात. आम्ही गेली 5 वर्ष त्यांची वक्तव्य ऐकली आहे, ती कशी वक्तव्य होती आणि कालचं वक्तव्य कसं आहे. आणि म्हणून आता हे त्यांना ठरवायचं आहे की सत्तेची लाचारी किती ठरवायची, पण त्यांचा त्यांना लगला. आम्ही मात्र या विषयावर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच नाही तर सर्व देशभक्त या विषयावर राहुल गांधींना माफ